नाट्यछटा मला मोठ व्हायचं लेखिका प्रियंवदा करंडे माणसानं ध्येय धराव ते आकाशाला गवसनी घालण्याचं खडकातून पाणी काढण्याच काय म्हणते साई नळाचा पाणी जाईल अंघोळ करून घेऊ पण काय खडकातून पाणी नंतर काढू बर बाई म्हणतात ना थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात मला शास्त्रज्ञ व्हायचे संशोधन करायचंय शोध लावायचे पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई लागलीय आता सांगा न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं वर का गेलं नाही काय म्हणते ताई मलावर फेकलं तर मी देखील खालीच पडेल धाडकन बर बर तर काय सांगत होतो न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईन आईन आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का नाही ना आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब काचेची पात्र सगळं सगळं आणून ठेवलंय पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम आहे टिपण काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्या काय म्हणते आई आत्ताच्या उठू, नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईना अंघोळ करावी लागेल उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच आई हीच ताई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात काय ग ताई चिडतेस कशाला शास्त्रज्ञ ना म्हणजे इतकं सोप काम नाही काय असू दे माझा निश्चय दांडगा आहे मी शास्त्रज्ञ होणारच पण आता कुठला शोध लावू बर या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळेच शोध लावले माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवले असं वाटत नाही लसीकरण अणू, परमाणू विद्युत शक्ती आता मी कसला बर शोध लावू काय म्हणते साई माझी निळी पॅन्ट शोधू कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तू शोधलीस काय निळी पॅन शोधली तर हाच मोठा शोध लावला मी म्हणतेस आईवर खूप उपकार होतील आता कळत कि शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास मनस्ताप सहन करावा लागला ते थँक्यू